विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। नागपूर पुणे येथील वास्तू ही पर्यटनासाठी खुली करणार, पर्यटन आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार। पर्यटन विभाग, विधानमंडळ, सचिवालय आणि गृह विभागामार्फत तयार केली जाणार नियमावली ही तयार केली जाणार आहे। महाराष्ट्र विधानमंडळ आता जनतेसाठी खुले होणार आहे। नागपूर पुणे येथील वास्तू ही पर्यटनासाठी खुले करणार आहे। असा महत्त्वपूर्ण निर्णय हा आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे। पर्यटन आणि रोजगार निर्मितीला आता चालना मिळणार आहे। पर्यटन विभाग, विधानमंडळ, सचिवालय आणि गृह विभागामार्फत नियमावली ही तयार केली जाणार आहे। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। विशाल, महाराष्ट्र विधानमंडळ जनतेसाठी खुले होणार आहे, तसंच नागपूर पुणेमधील वास्तू ही पर्यटनासाठी आता खुली करणार आहे, महत्त्वाचा निर्णय घेतला आदित्य ठाकरे यांनी। नक्कीच नीलम, खरं तर हा महत्त्वाचा असा निर्णय म्हणावा लागेल, कारण का आदित्य ठाकरे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यामध्ये एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीनंतर या प्रस्तावाला जी आहे ती मंजुरी देण्यात आलेली आहे। खरं तर विधिमंडळ जे आहे हे पर्यटनासाठी खुलं करून एक रोजगार निर्मिती आणि महाराष्ट्रातील अन्य महाराष्ट्राबाहेर येणाऱ्या लोकांसाठी हे विधिमंडळ पाहायला मिळावं, कारण का अनेकांची इच्छा असते की महाराष्ट्राचं विधिमंडळ पाहायला मिळावं, आणि त्याच दृष्टीनं हा एक रोजगाराला चालना देण्यासाठी असा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। खरं तर आता विधिमंडळ सचिव, गृहमंत्रालय जे आहे त्याबाबत नियमावली तयार करणार आहे, कारण का जरी हे पर्यटनासाठी खुलं करण्यात आलं तरी सुरक्षेचे मुद्दे जे आहेत ते पुन्हा येणार आहेत, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं ही नियमावली जी आहे ती तयार करण्यात येणार आहे। आणि मुंबईतील विधिमंडळ ज्यावेळेला पर्यटनासाठी खुलं होईल आणि हा प्रयोग ज्यावेळेला सक्सेस होईल त्यानंतर पुणे आणि नागपूर या विधिमंडळाचा विचार जो आहे तो पर्यटनासाठी केला जाणार आहे। आणि पहिल्या टप्प्यात मुंबईतील विधिमंडळ जे आहे ते पर्यटनासाठी खुलं केल्यानंतर पुणे आणि नागपूरचा जो आहे तो विचार केला जाणार आहे। मात्र सध्याच्या स्थितीला हा निर्णय जो आहे या निर्णयाचं स्वागत जे आहे ते सर्व स्तरातून होताना दिसून येते। पर्यटनासाठी एक वेगळी चालना आणि रोजगार निर्मिती आहे जी आहे ती याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार आहे। मात्र आता गृह मंत्रालय आणि विधिमंडळ सचिव जे आहेत ते कशाप्रकारे नियमावली बनवतात, नेमकी या नियमावलीमध्ये कोणत्या कोणत्या टप्प्यांमध्ये किंवा कोणत्या इमारतीच्या मजल्यावरती प्रवेश दिला जातो हे पाहावं लागणार आहे, कारण का सुरक्षेच्या दृष्टीनं ही नियमावली जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे आता ही नियमावली कशी असणार आहे हे पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर या पर्यटनाच्या दृष्टीनं आदित्य ठाकरे यांनी जो निर्णय घेतलाय त्याचं या निर्णयाचं स्वागत तर होईलच, मात्र पर्यटनाच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो मानला जातोय। नीलम, नक्कीच हे आता पर्यटन आणि हे आता खुले करण्यात येणार आहे, नेमकी तारीख काही निश्चित करण्यात येणार आहे का, कारण की पर्यटन आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे? विशाल, नक्कीच निलम, खरं तर अद्याप कोणतीही तारीख जी आहे ती आलेली नाही आहे, कारण का कालच याबाबत बैठक झालेली आहे। आदित्य ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये ही बैठक झाली आणि या बैठकीनंतर हा निर्णय घेतलेला आहे, कारण का तारीख लवकर न स्पष्ट करण्याचं कारण म्हणजे नियमावली जी आहे ती तयार होणार आहे, ती नियमावली गृहमंत्रालयाचे काही वरिष्ठ अधिकारी आणि विधानमंडळातील काही वरिष्ठ अधिकारी जे आहेत यांची एकत्र बैठक होईल आणि या बैठकीनंतर ही नियमावली जी आहे ती तयार केली जाईल आणि नियमावलीनंतरच ही तारीख जी आहे ती जाहीर करण्यात येणार आहे। नीलम, या नियमावलीमुळे विधान भवनाला धक्का बसण्याची शक्यता आहे का, काय सांगाल? नक्कीच निलम, खरं तर हा पर्यटनाच्या दृष्टीनं जो आहे तो मोठा निर्णय घेतलेला आहे। मात्र विधानभवनात आपण जर अनेक वेळेला पाहायला गेलं तर मोठी कडेकोट सुरक्षा जी आहे ती असते, कारण का त्या ठिकाणी जर अनेक राजकीय नेते जे आहेत, मंत्री असतात, त्यांचे अनेक त्या ठिकाणी असतात, त्यामुळे विधानभवनाची सुरक्षा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। आणि याच दृष्टीनं पर्यटनाचा जरी हा विषय घेतला, जरी या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत झालं, तर मात्र सुरक्षेच्या बाबतीत जे आहे ते प्रश्नचिन्ह नक्कीच उपस्थित होताना दिसून येतील, कारण का विधानभवनाचा परिसर हा खूप मोठा आहे आणि याच दृष्टीनं
नेमकी सुरक्षा कशी करणार आहेत, नेमकं कोणत्या मजल्यांवरती लोकांना प्रवेश दिला जाणार आहे आणि कोणत्या पॅसेजमधून हे विधान भवनाचं पर्यटन जे आहे ते खुलं करणार आहेत हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे नियमावली आल्यानंतर ह्या नियमावली कशा प्रकारे बनवली जाते ती पाहावी लागेल आणि त्याच दृष्टीनं विधान भवनाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जी नियमावली जी आहे ती बनवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नीलम धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.